एका विद्यार्थ्याने हा डाऊट मला पाठवलेला आहे गणित दिलेलं आहे बादली पीची क्षमता बादली क्यू पेक्षा तिप्पट आहे रिकामा ड्रम भरण्यासाठी बादली पीच्या साठ फेऱ्या होतात रिकामा ड्रम भरण्यासाठी प्रत्येक वेळी एकत्रपणे पी आणि क्यू दोन्ही बादल्यांसाठी किती फेऱ्या लागतील असा प्रश्न आहे आता बघा अशा प्रकारच्या गणितात तुम्हाला काय बेनिफिट आहे बघा बादली पीची क्षमता बादली क्यूपेक्षा काय आहे तिप्पट आहे मग मी लिहिलं पी आणि क्यू स तर इथे आता तुम्हाला दिलेलं आहे बादली की बादलीची क्षमता किती आहे फक्त दिलेलं आहे की तिप्पट आहे आणि लिटर बिटरचा काही विषय नाही मग मी इथं काय म्हटलं आहे की हा ह्याच्या तिप्पट आहे ठीक आहे पी हा क्यूच्या तिप्पट आहे मग मी जर म्हटलं की बादलीची शम्त, क्षम क्यूची क्षमता आहे एक लिटर बादली तर बादली पीची क्षमता किती होईल तर ह्याच्या तिप्पट म्हणजे एक गुणीला तीन तीन लिटर एवढी होईल ठीक आहे आता काय होतं आहे की रिकामा ड्रम भरण्यासाठी आता रिकामा ड्रमची पण आपल्याला कॅपॅसिटी किती आहे माहिती नाही पण रिकामा ड्रम भरण्यासाठी बादली पीच्या किती फेऱ्या लागतात साठ फेऱ्या लागतात जर एक बादली पीची तीन लिटरची आहे तर साठ लिटरमध्ये साठ फेऱ्यांमध्ये किती बादली पाणी भरेल किंवा रिकामा ड्रम कितीचा असणार आहे तर एवढा असेल बघा पीच्या साठ फेऱ्या झालेल्या आहेत आणि पी प्रत्येक तीन लिटरचा आहे प्रत्येक बादली तीन लिटरची आहे तर अशा साठ फेऱ्या म्हणजे एकूण हा जो ड्रम खाली ड्रम दिलेला आहे तो कितीचा असणार आहे तर तीन गुणीला साठ म्हणजे एकशे ऐंशी लिटरचा हा ड्रम असणार आहे मग आता काय म्हटलं की जर एकशे ऐंशी ड्रम तुम्हाला कसा भरायचा आहे हा रिकामा ड्रम कोणाला भरायचा आहे पी आणि क्यू दोघांना मग पी आणि क्यू हे दोघही एकत्रितरित्या भरत आहे मग पी पण आणि क्यू पण मग हा तीन लिटर प्लस एक लिटर या दोघांची काय होईल बेरीज होईल एकूण किती तर पी आणि क्यू मिळून ज्यावेळेस काम करतील त्यावेळेस किंवा पाणी भरतील त्यावेळेस चार लिटर पाणी भरणार आहे मग अशा किती फेऱ्या लागतील आपल्याला एकशे ऐंशी भागीला चार किती येणार आहे किंवा तुम्ही असंही म्हणू शकता की आता तीन लिटर ह्या ज्या तीन लिटरच्या साठ फेऱ्या झालेल्या आहेत तर चार लिटरच्या किती फेऱ्या व्हायला पाहिजे बघा चार लिटर, चा लिटर गुणीला फेऱ्या बरोबर किती उत्तर यायला पाहिजे तर ड्रमची पूर्ण कॅपॅसिटी कारण की पूर्ण ड्रम, ड्रम भरायचा तुम्हाला तो ड्रम आहे एकशे ऐंशीचा मग किती फेऱ्या लागेल फेऱ्याबरोबर एकशे ऐंशी छेदामध्ये चार किती येणार आहे तर पंचेचाळीस ऑप्शन क्रमांक किती येईल पंचेचाळीस ऑप्शन क्रमांक तीन हे तुमचं उत्तर असणार आहे जर तुमचे काही गणिताचे प्रश्न असतील माझ्यापर्यंत पोहोचायचे असतील तर आपला हा टेलिग्राम ग्रुप आहे बघा त्या तर त्यासाठी हा क्यू आर कोड तुम्ही स्कॅन करू शकता आपण फक्त एकोणसाठ रुपयामध्ये इथे मेंबरशिपवाले व्हिडिओज ऑफर करत आहोत त्यासाठी त्यामध्ये कोणते कोणते व्हिडिओज आहेत ते बघण्यासाठी हा क्यू आर कोड स्कॅन करा आपलं एक व्हॉट्सअप चॅनलसुद्धा आहे त्याला जर तुम्हाला कनेक्ट व्हायचं असेल तर तुम्ही राईट साईडचा क्यू आर कोड स्कॅन करू शकता धन्यवाद